निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चितेगाव फाटा या ठिकाणी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार गुजरातवरून औरंगाबाद येथे गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगानं शनिवारी रात्री उशिरा नाशिकचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दिवे तसेच सायखेडा पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या पथकानं कारवाई करीत एका गाडीमधून सुमारे 1 कोटी रुपयांचा गुटखा जो आहे तो हस्तगत केल्याची बातमी आपल्याकडे येते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचं धावत अनानल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार 1,06,48,000 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दिवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे आता या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. एकूणच गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये येणारा गुटखा आणि त्या गुटख्यातून महाराष्ट्रात वाढणारी व्यसनाधीनता आणि व्यसनाधीनतेशी निगडीत जडलेले आजार ही एक मोठी सामाजिक समस्या बनती आहे आणि त्याला गुजरात मार्गे येणारा गुटखा कारण ठरतो आहे हे चिंतेचं कारण म्हणावं लागतं आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी विशाल वारुळे, नाशिक.